बागेश्वर बाबाचा दरबार आणि वाद हे समीकरणच बनलेलं आहे. ज्या तुकाराम महाराजांबाबत बागेश्वर बाबांनी चुकीचं वक्तव्य केलं होतं त्यांच्याच पावनभूमीत बाबाचा दरबार भरवण्यात येतोय, मात्र त्याला मोठा विरोधही होतोय. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. संत तुकाराम महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य. संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी, उन्हें रोज पीटती थी डंडे से. तो किसी ने उनको पूछा, तुम लुगाई से पिटते हो, बीवी से पिटते हो, शर्म नहीं आती? संत साई बाबा संदर्भात वादग्रस्त वक्तव्य. ऐसा बोलना भी बहुत, लोग इसको कंट्रोवर्सी में ले लेंगे, पर ये बोलना भी बहुत जरूरी हमें लग रहा है. देखो भाई, गीदड़ की खाल पहनकर कोई शेर नहीं बन सकता. महाराष्ट्रामधील संत महंतांबाबत बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबांचे हे उद्गार. सर्व स्तरातून जोरदार टीका झाल्यानंतर बागेश्वर बाबांनी पुढे माफीही मागितली. पण याच बागेश्वर बाबांचा दरबार आता संत तुकाराम महाराजांच्या पावनभूमीमध्ये अर्थात पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलाय. 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम चालणार असून भाजपचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. दुसरीकडे भाजप सोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय. अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुदर्शन जगदाळे यांनी फेसबुक पोस्ट करत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमीत अशा भोंदू बाबांना थारा नाही असा इशारा दिलाय. लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून जगदीश मुळीक यांचं नाव समोर येते, मात्र आपण पाहतोय की या कार्यक्रमाची जय्यत तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती करण्यात येते. मात्र सत्तेमध्ये असून सुद्धा या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते मात्र विरोध करणार आहेत, कारण वडगाव शिरी म्हणजे जगदीश मुळीकांचा जो मतदारसंघ आहे तिथं भाजप विरुद्ध अजित पवार असं एक आपल्याला अजित पवार गट असा एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. कारण जगदीश मुळीकांना अजित पवारांसोबत गेलेले जे सुनील टिंगरे आहेत ते त्यांनी त्यांचा पराभव केलेला होता, मात्र अजित पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते या कार्यक्रमाला विरोध करणार असल्याची माहिती आहे. बागेश्वर बाबाचा आजवरचा महाराष्ट्रातील प्रत्येक दरबार वादात आलाय. जानेवारी महिन्यामध्ये नागपुरात आयोजित दरबार सुद्धा चांगलाच गाजला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दरबाराला हजेरी लावली होती. आपल्याला प्राप्त दिव्य शक्तीच्या आधारे लोकांच्या मनातील गोष्टी जाणून घेतो असा दावा बागेश्वर बाबाकडून करण्यात आलाय. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी बाबांनी त्यांचा दावा सिद्ध करावा असं आव्हान दिलं होतं. तेव्हा बाबांनी त्यांचा दरबार पूर्वनियोजित वेळेपूर्वीच गुंडाळला होता. नागपूरनंतर मार्चमध्ये मुंबईच्या मीरा भाईंदरमध्ये सुद्धा बागेश्वर बाबांचा दरबार भरला. त्यावेळी काँग्रेसकडून या दरबाराला मोठा विरोध झाला. या दरबारामध्ये शेकडो मोबाईल चोरीला गेल्यामुळे हा दरबारही चांगलाच गाजला होता. त्यानंतर 6 ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान बागेश्वर बाबांचा दरबार छत्रपती संभाजीनगरमध्ये भरला. त्यावेळी मुस्लिम समाजातील 10 जणांना त्यांनी हिंदू धर्मामध्ये प्रवेशही दिला. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं असं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलं होतं. आता पुण्यामधल्या दरबाराला अजित पवार गटाकडून विरोध केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये बागेश्वर बाबाचे आजवर जे दरबार भरवले गेले ते भाजप किंवा भाजप समर्थित नेत्यांकडून भरवण्यात आले आहे. बागेश्वर बाबाच्या आजवरच्या दरबाराचे आयोजक कोण ते आपण पाहूया. बागेश्वर बाबाचा महाराष्ट्रातील पहिला दरबार नागपुरात भरला. आयोजक होते भाजपचे आमदार मोहन मते. त्यानंतर मार्चमध्ये मुंबईजवळ मीरा भाईंदरमध्ये दरबार भरला होता. त्याचे आयोजक होते भाजपच्या जवळ असलेल्या अपक्ष आमदार गीता जैन आणि भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवी व्यास. आता नोव्हेंबरच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर बाबांचा दरबार पार पडला. त्याचे आयोजक होते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड. आता पुण्यामध्ये होणाऱ्या दरबाराचे आयोजक आहेत भाजपचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक. पुण्यामध्ये आयोजित बागेश्वर बाबाच्या दरबाराबाबत साई भक्तांना विचारलं असता त्यांनी जोरदार विरोध केलाय. तसंच हे भाजपचं पिल्लू असल्याचा आरोप साई भक्तांकडून करण्यात आलेला आहे. तुकाराम महाराज आणि साईबाबांविषयी या ठिकाणी अपशब्द वापरले होते, नको ते वक्तव्य केलं होतं, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
आणि मला या ठिकाणी विश्वास आहे की ही संतांची नगरी आहे, या ठिकाणी संतांचा सन्मान हा झालाच पाहिजे. आणि हे करत असताना ज्यांची कथा आहे त्यांनी हे भान ठेवलं पाहिजे की या संतांचा सन्मान राखला गेला पाहिजे. बागेश्वर बाबा आहेत, ते बाबा नाही आहेत, ते ढोंगी आहेत. बाबा आहेत, बाबा यांना बोलतात, सगळं दिसतं तुम्हाला लोकांना. हां, बागेश्वर बाबाला असं कोणाबद्दल हा शब्द म्हणजे वाईट वापरणं ते सगळं चुकीचं आहे. आध्यात्मिक बदलत ना ते तुम्ही चांगलं घ्या ना त्याच्यातून. साईबाबावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही असेल ना. जे इथं म्हणजे इतक्या वर्षापासून मंदिर पुरातन मंदिर आहे ते काय आज झालेलं नाही. तुमचे बागेश्वर बाबा कधी आले? 10 वर्षापूर्वी आले, 100 वर्षापूर्वीचे याच्या इतिहास आहे ना. आज मी लायब्ररीमध्ये सगळे पुस्तक आहे, तुम्ही इतिहास बघा वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला गैरवर्तन बोलण्याचा काही अधिकार नाही सर. पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दरबाराला विरोध होत असताना आता आयोजकांची भूमिका महत्त्वाची आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी राज्यस्तरीय जर विरोध केला, आदेश दिला, तर ती वेगळी भूमिका असते. पण हा कोणीतरी एक व्यक्तिगत लेवलला त्यांनी विरोध केला तर त्याविषयी मला काही बोलायचं नाही आहे. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी विरोध करायचा का नाही करायचा, का कार्यक्रमात यायचं नाही यायचं, तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात बागेश्वर बाबाचा दरबार भरवणारे राजकीय नेते आणि पुढारी आहेत. आता पुण्यामध्ये सुद्धा भाजप नेत्यांकडूनच दरबाराचं आयोजन करण्यात आले आणि त्याला विरोध करणारे आहेत सत्तेत भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले अजित पवार गटाचे नेते. त्यामुळे बागेश्वर बाबाचा दरबार हा राजकारणासाठीचं एक साधन बनल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं. अभिजित पोटेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.